मी का मुद्दामून आलो, केवळ आज विरोधी पक्षात आहे म्हणून मी आलेलो नाही, तर या शेतकऱ्यांचं ऋण आपल्यावरती आहे, नेहमीच असतं। महाविकास आघाडीच्या काळामध्ये 2 ते 2.5 वर्ष साधारणतः कोरोनाने आपली खाल्ली, सर्वत्र लॉकडाऊन असताना आपल्या अर्थव्यवस्थेला आधार जर कोणी दिला असेल तर ह्या आपल्या अन्नदात्यांनी दिलेला आहे, कृषी क्षेत्राने दिलेला आहे, कारण तिथे लॉकडाऊन करता येणं शक्य नव्हतं। जर शेतकरी तेव्हा राबला नसता तर आपल्या आर्थिक परिस्थितीचं सुद्धा दिवाळे निघालं असतं। ठीक आहे, पाऊस पडतोय, मी ठीक आहे शब्द कशासाठी वापरला तर त्याचा खुलासा तुम्हाला मिळेल। हल्ली जे आपण पाहतोय, अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि याच नुकसानाची पाहणी करण्यासाठी सध्या उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत। नुकसानाची पाहणी केल्यानंतर ते आता माध्यमांशी संवाद साधतायत। अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळं हे नुकसान सरकारला दरबारी पोहोचवण्यासाठी आपण पाहतोय उद्धव ठाकरे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत। परतीच्या पावसानं खरं तर राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे। औरंगाबाद आणि जालन्यातील नुकसानाची पाहणी केल्यानंतर आता आपण पाहतोय उद्धव ठाकरे सरकार दरबारी ह्या शेतकऱ्यांच्या व्यथा पोहोचवणार का आणि या संदर्भात काही मदतीची मागणी करणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं झालं। अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। परतीच्या पावसानं हातातोंडाशी आलेलं पीक जे आहे, हातातोंडाशी आलेला जो घास आहे, तो शेतकऱ्यांपासून हिरावला गेला आहे। तर विरोधी पक्षात आहे म्हणून मी आलेलो नाही आहे, शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं अशी प्रतिक्रिया देखील उद्धव ठाकरेंनी दिली। विरोधी पक्षात आहे म्हणून मी इथं शेतकऱ्यांच्या बांधावर आलो नाही, असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे आपण पाहतोय शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या व्यथा समस्या जाणून घेतल्या आहेत। एका चिमुकलीशी देखील त्यांनी संवाद नाही, हे पाहणं हे त्या त्या राज्यकर्त्यांचं काम असतं आणि त्या कामामध्ये त्या कर्तव्यामध्ये हे सरकार अपयशी ठरतंय। हे केवळ माझंच नाही, जर मी खोटं बोलत असेल तर इथल्या सगळ्या माझ्या शेतकरी दादांनी आणि ताईंनी सांगावं की मी खोटं बोलतोय, आणि बरोबर असेल तर सांगाव हो मी बरोबर बोलतोय, बरोबर बोलतोय ना। आणि म्हणून मी ज्या वेळेला हे सरकार बेदरकारपणाने सांगते की ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, म्हणून मी मुद्दामून पाहणी करायला आलेलो आहे आणि ही माझी प्रतिकात्मक भेट आहे। खरं काय आणि खोटं काय हे आपल्या माध्यमातून केवळ सरकारलाच नव्हे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला कळू द्या की सर हे शेतकरी किती संकटात असताना, काही काही जणांनी आता मला सांगितलं की त्यांना रेशन घ्यायला पण घरामध्ये पैसा नाहीये, तर रेशन आपल्या दिवाळीची भेट म्हणून काय तो सीधा वाटप करताना सीधा येतो कुठून, यांच्याचकडून ना, शेतकऱ्यांकडूनच येतो, पण ती पाकिट किंवा तोही ती जी काय वाटप आहे तोही होत नाहीये। आता त्याच्यात घोटाळा झालाय नाही झालाय हे नंतरचं संशोधनाचं काम होऊ शकेल, पण आता तरी मी मुद्दामून तुम्हाला मी काही बोलण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना बोलायला सांगितलं आणि साधारणतः शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती 50,000 रुपये हेक्टर अशी आहे आणि ती मागणी मी त्यांच्या वतीने करतोय, म्हणून मी मुद्दाहून पुन्हा पुन्हा सांगतो ही माझ्या मनातली मागणी नाही, ही जनातली मागणी आहे। शेतकरी बोलतायत की आम्हाला, आणि बरं पंचनामे कधी करणार हो, पंचनामे करणार त्याच्यानंतर तुम्ही मदतीचे सगळं ते लंगडं गोडं धावडवणार, तोपर्यंत या शेतकऱ्यांचं आयुष्य बर्बाद होते, आयुष्य बरोबर होतं, कारण हा सीझन गेला, हा हंगाम संपला, आता पुढच्या वेळेला हंगाम येईल आणि आत्ता आत्ता म्हणजे दिवाळी साजरी करा किंवा करू नका, शेतकऱ्याचा अधिकार नाही का दिवाळी साजरा करण्याचा, त्याच्यामुळे पंचनामा वगैरे होतील तेव्हा होतील, ते काय करायचं ते करा। ओला दुष्काळ खरं म्हणजे जाहीर आतापर्यंत करायला पाहिजे होतं, पण भावनेचा दुष्काळ असल्यामुळे सरकार ते करेल असं वाटत नाही, ते करा किंवा नका करू, माझ्या शेतकऱ्याला तात्काळ मदत ही मिळालीच पाहिजे आणि ही ते म्हणतायत हेक्टरी 50,000 रुपये ही मागणी त्यांची आहे आणि त्या मागणीला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे, पूर्ण पाठिंबा आहे। बाकी पुन्हा पुन्हा मी एकच सांगतो की संकट येत असतात, त्या संकटात मी माझ्या शेतकरी दादांना सांगतोय की ही माझी भेट प्रतिकात्मक आहे, ती एवढ्यासाठीच आहे
की ऐन दिवाळीमध्ये सरकारला तुमच्याकडे लक्ष देण्याचा वेळ जरी नसला तरी शिवसेना सतत आणि सतत तुमच्या सोबत आहे, सोबत आपली महाविकास आघाडीतले इतर सुद्धा मित्र पक्ष आहेत। काळजी करू नका, धीर सोडू नका आणि काही करून आत्महत्येचा विचार मनात आणू नका, अजिबात आणू नका। या संकटाचा सामना आम्ही तुमच्या सोबत आहोत। सगळ्यांना फक्त एकच विनंती आहे की सर्व शेतकरी, मी आधी सुद्धा बोलत होतो की शेतकरी म्हणून आता एक व्हा, शेतकरी म्हणून एक व्हा। आपण मगासपासून माझ्या दौऱ्यामध्ये होता, एक शेतकरी दादा माझ्या हातामध्ये आसूड देत होता, घेऊन आले। हा, मी काय सांगितलं तुम्हाला, आसूड माझ्याकडे नाही, तुमच्या सदात ठेवला पाहिजे, पण तो आसूड तुम्ही वापरत नाही, तो वापरा आता, तो आता वापरा। हा आसूड तुमच्या शेतकऱ्याच्या हातातच तो आसूड शोभून दिसतो, उगाच आम्ही काहीतरी घ्यायचं आणि फॅशन म्हणून फोटो काढायची नाही शोभत, हे हा तुमचा अधिकार आहे। ज्या या हे सगळं दिसतात ना, कुरपणं वगैरे सगळं त्याच्यामध्ये, ज्यातनं तुम्ही मातीला सुद्धा कोंब फोडता तर सरकारला नाही पाजर फोडू शकत, सरकारला पाजर फोडला पाहिजे। आता दगडाला सुद्धा फुटतो म्हणतात तर सरकारला काय नाही फोडत, सरकारला घाम फोडला पाहिजे, त्याला पाजर नसेल फुटत तर सरकारला घाम फोडला पाहिजे। आणि त्या कामामध्ये शिवसेना तुमच्या सोबत आहे, बस। बाकी मला जास्त आणखीन काही बोलायचं नाही, तुम्हाला काय मनात प्रश्न असेल तर म्हणा। 24 मिनिटात आपण काय पाहणी करणार, असं सत्ताधारी लोक असं म्हणतात, असं कोण म्हणते? अरे ज्यांना ज्यांना घरामध्ये सगळं काही देऊन जे घर सोडून फिरतायत त्यांना शेतकऱ्याच्या घरामध्ये दुःख काय ते कसं कळणार? शेतकऱ्यांशी संवाद साधला की इथले शेतकरी आरोप करतात की ना कृषी सेवक आले, ना कृषी अधिकारी आले, कृषी मंत्री आमच्या जिल्ह्याचे आहेत, रस्त्यावर न जातात पण बांधावर उतरत नाहीत, या आरोपाकडे कसं बघता? कारण ते म्हणतात आमची दिवाळी कडू गेली आणि हे दरवर्षीचं आम्हाला झालं नाही। म्हणूनच म्हटलं ना की हा शेतकरी दादा जो आहे ना, त्याच्या हातामध्ये तो आसूड आहे, त्याला शेतकरी म्हणून तो एकवटला पाहिजे आणि त्याची ताकद त्याने दाखवली पाहिजे। हे जे बेगुमानपणाने राज्य करतायत, ठीक आहे, मला मुख्यमंत्री पदावर उतरवलं हरकत नाही, ठीक आहे, माझ्याशी किंवा शिवसेनेची गद्दारी केली, निदान आपल्या बळीराजाशी तरी गद्दारी करू नका। ही बळीराजाशी गद्दारी, शेतकऱ्याशी गद्दारी करणारं हे सरकार आहे। जे ओला दुष्काळ किंवा जो शेतकरी संकटात सापडलाय तो सुद्धा त्यांना दिसत नसेल आणि दिसूनही सुद्धा जर ते डोळेझाक करत असतील तर नुसतं तुम्ही फिरतायत इकडनं तिकडे घर सोडून घर फिरतायत, त्यांना याच्याकडे लक्ष द्यायला। गंगापूर तालुक्यामध्ये मागच्या वर्षी जो निधी दिला होता जिल्ह्यासाठी 555 कोटी दिला होता आणि गंगापूर तालुक्यासाठी मागच्या सरकारने जो निधी दिला होता तो 82 कोटी 86 लाख 60 हजार हा निधी होता। आत्ताच्या सरकारने यावर्षी जो निधी दिलेला आहे 10 कोटी 82 लाख रुपये निधी दिलेला आहे आणि केवळ 9,046 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्यामधनं मिळणार आहे। मागच्या वर्षी जवळजवळ 1 लाखच्या आसपास। मला काय वाटतं माहितीये, हे तुमचे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न उत्तर घेऊन आलेले आहेत, त्याच्यामुळे मला प्रश्न विचारताना हा प्रश्न सुद्धा तुमच्या लोकांसमोर जाऊ द्या। मी बोलतो पण हा प्रश्न तुमचा व्हॉइस, कारण काय होतं प्रेस कॉन्फरन्समध्ये अनेकदा लाईव्ह असेल तर भाग वेगळा, पण अनेकदा तुमचा प्रश्न जो असतो त्याचा व्हॉइस कट केला जातो आणि माझं उत्तर दाखवलं जातं, तर तुमचा प्रश्न हा प्रश्नच उत्तर त्याच्यात दडलेला आहे, दडले म्हणण्यापेक्षा उघड आहे उत्तर त्याच्यामध्ये। निकष आणखी वाढावे लागतील असं म्हणणं आहे तुमचं? आम्ही वाढून मदत केलीच होती ना तेव्हा आणि सातत्याने, त्यावेळेला माझ्या मला वाटतं मी मुख्यमंत्री असताना 2-3 वेळा नीती आयोगाच्या बैठका झाल्या होत्या माननीय पंतप्रधानांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्सवरून, म्हणजे मी माझ्या घरी पंतप्रधान त्यांच्या घरी अशी बैठक झाली होती आणि त्याही बैठकीमध्ये हो खरं ते सांगितलं पाहिजे ना, आम्ही घरात बसूनच काम केलं मी आणि पंतप्रधानांनी, नाही जरा थांब एक मिनिट उत्तर देऊ, तर त्यावेळेला सुद्धा आम्ही प्रत्येक नैसर्गिक आपत्तीला एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत केली आणि नीती आयोगाच्या बैठकीचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला होता की त्या बैठकांमध्ये मी सातत्याने मागणी केली होती की हे निकष आता जुने झालेले आहेत, हे निकष बदलले पाहिजेत, मदत वाढून मिळाली पाहिजे। आणि तसंच आणखीन एक गोष्ट जी आमचं सरकार जाता जाता माझ्या कानावर आली होती माहिती, त्यातले बारकावे लक्षात येण्याच्या त्यांनी गद्दारी केली, ते म्हणजे पीक विमा, त्याच्यासाठी आपण बीड पॅटर्न अंमलात आणावं आणि ते बीड पॅटर्न आपलं मान्य केलं गेलं, आता त्याचा पुढे पाठपुरावा होतोय नाही होत तो आता या हंगामात होणार का पुढच्या हंगामात होणार हे शेतकऱ्यांना कोणीतरी सांगितलं पाहिजे, निदान नेमकं बीड पॅटर्न म्हणजे काय, त्यातले बारकावे काय मान्य केलेलं हे सगळं कळलं पाहिजे। ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आहे, परंतु कृषी मंत्री असे म्हणतात
ओला दुष्काळ जाहीर केला तर 2 लाख कोटीची तरतूद करावी लागेल आणि सरकारकडे पैसा नाही ओला गरज नाही तर 2 लाख कोटीचे निकषात बसत नाही। मला त्यांची कीव येते की स्वतः सत्तेसाठी केवढे आंधळेपणाने ते वागतायत। ते वागू द्या, प्रत्येकाला त्याचा त्याचा एक तो त्याची महत्वाकांक्षा म्हणा असुरी महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा अधिकार त्यांच्यापुरता असेल, पण ज्या एका कारणासाठी तुम्ही सत्तांतर घडवलं ते सत्तांतर केलं तुम्ही, म्हणून म्हटलं आमच्याशी गद्दारी केलीत, पण निदान आपल्या अन्नदात्याशी तरी गद्दारी करू नका। ओला दुष्काळ आणखीन काय पडलं म्हणजे तुम्हाला ओला दुष्काळ म्हणावं लागेल। कृषी मंत्र्यांचं असं देखील म्हणणं आहे 2.5 वर्षात पहिल्यांदाच आपण बाहेर निघतात आणि शेतकऱ्यांच्या पाला। मी त्याचं उत्तर दिलेलं आहे, घर सोडून स्वतःचं घर सोडून फिरणाऱ्यांनी माझ्यावरती टीका करू नये। सर निकष नेमकं काय असावे? तुम्ही बघताय परिस्थिती ही, हे सगळे बघताय, तरी ओला दुष्काळ नाही असं त्यांचा दावा आहे, त्या दाव्यावर तुमचं काय म्हणणं? अरे मी तेच म्हणतोय ना की आता म्हणून तर मी मुद्दाहून बघायला आलोय, कारण माझा विश्वास आहे माझा शेतकरी दादा खोटं नाही बोलू शकत, आणि म्हणून मी ऐन दिवाळीमध्ये हे सत्य काय हे बघायला आलो। आणि का बघायला आलो की माझ्यामुळे तुम्ही सगळे आल्यानंतर तुमच्या माध्यमातून सत्य हे जगासमोर जाईल। तुमच्या विरोधकांमध्ये असे देखील ओरड आहे की औरंगाबादमध्ये तुम्हाला मोठा फटका बसलाय, त्याच्यामुळे तुम्ही ते जाऊ दे डॅमेज कंट्रोल करताय। मला राजकीय काय बोलायचं नाहीये, तुम्हाला काय वाटतं काय झालं, ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे का, तुमची मागणी आहे का? नक्कीच झाला पाहिजे। आणि बघा, म्हणून मी म्हटलं की 2 प्रकारच्या आपत्ती असतात, एक जिथे पाऊस पडत नाही त्याला आपण कोरडा दुष्काळ म्हणतो, ओला दुष्काळ म्हणण्यापेक्षा ही अतिवृष्टी असते, सततधार पावसामध्ये सुद्धा पीक नासून जातं, अतिवृष्टीमध्ये तर जातच जातं, कधीतरी ढगफुटी होते, आणि आता सुद्धा आपण पाहू शकता की डोळ्यासमोर यांचं सोनं मातीमोल झालेलं आहे। मग कोणाचं सोयाबीन गेलंय, कोणाचं काय गेलंय, कोणाचं कापूस गेलंय, कोणाचं मका गेलंय, आणि आज तर मी आलोय पुन्हा मी सांगतोय हे प्रतिकात्मक आहे, कारण अतिवृष्टीग्रस्त विभाग महाराष्ट्रामध्ये खूप आहे, मोठा आहे। काल परवाकडे अंबादास दानवे आपले विरोधी पक्ष नेते विधान परिषद हे नगर हवेलीचा दौरा करून आले, मी पण येत्या काही दिवसात जिथे जिथे जाणं मला शक्य होईल तिथे मी जाणार आहे। पण आणखीन म्हणजे ह्याला काय भुसकळून काढायचं का त्या चिखलामध्ये? काय ओला दुष्काळाचा निकष लावताना ह्या मंत्र्यांना त्या चिखलात भुसकळून दाखवायचं का की आहे की नाही बघा की काय करायचं काय? म्हणजे निकष लावताना म्हणून मी म्हटलं की भावनेचा दुष्काळ पडला की असं होतं। या सरकार हे कोरडं आहे, नुसतं उत्सवी आहे, उत्सवप्रिय आहे, उत्सवप्रिय उत्सव साजरे करताना परत परत सांगतो की निदान माझ्या शेतकरी राजाला जो आपला अन्नदाता आहे तो दुःखात तर नाही ना, एवढं तरी बघा ना। देता के जाता इशारा दिला होता, आता सुद्धा अंबादास दानवेने सांगितलं की जर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई बद्दल विचार नाही केला गेला तर शिवसेना मोठा नक्की करणार। हो मी स्वतः उतरेन, पण ती वेळ का यावी? ठीक आहे, माझ्या माझ्यावरती रस्त्यावरती उतरण्याची वेळ आली, मी रस्त्यावरतीच आहे, पण आल्यानंतर तुम्हाला काही शहाणपण येते की नाही? सर खरं तर सरकारमधले कुठले तुम्ही आज बाहेर पडलात, याआधी अजितदादा पडले, विरोधी पक्षनेते गेले, पण सरकारमधले मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री ना बघा, गेल्या वर्षी मी स्वतः चिपळूण वगैरे परिसरात गेलो होतो, कोल्हापूरला गेलो होतो, मी जिथे जिथे जाता येणं शक्य होतं तिकडे महाडला गेलो होतो, मी स्वतः गेलो होतो तिकडे। सर अंबादास दानवे म्हणाले की शिवसेना रस्त्यावर उतरणार, घाम फोडल्याशिवाय हे सरकार काही तळ्यावर येणार नाही असंही शेतकऱ्यांचं आता तुम्ही तसं म्हणाले, पण तो घाम विरोधी पक्ष म्हणून तुम्ही फोडणार आहात का? कारण आता दिवाळीच्या नंतर रस्त्यावर उतरणार असं मी विरोधी पक्ष म्हणून नाही उतरणार, मी शेतकऱ्यांचं म्हणून उतरणार, मी शेतकऱ्यांचा माणूस म्हणून उतरणार, विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष माझ्या लेखी घेऊ नये, मी या लोकांचा आवाज म्हणून उतरणार। काय स्वरूप असेल सर ते आता सगळं करू नये की त्यालाच धरून एक प्रश्न। अरे थांब ना, त्यांना बोलू दे ना आधी जरा, म्हणून मी म्हणतो की मध्ये मध्ये तुम्ही माझं बोलणं घेण्यापेक्षा ह्या लोकांचा जनतेचा आवाज पोहोचवा, जनतेचा आवाज पोहोचवा। मग बरं एक काम करा, किती लोकांना इकडे सीधा भेटलेला आहे आणि त्यांनी पहिला हात वर करा, भेटलाय अरे मग हात नको वर करू, आणि नाही भेटलाय त्यांनी हात वर करा, ज्याला भेटलेला नाही सीधा त्यांनी हात वर करा, नाही ज्याला भेटलेला नाही हे सत्य तुम्ही दाखवा ना। बघा एक मिनिट, कृपा करून जनतेचा गैरसमज होऊ देऊ नका की मी आता विरोधी पक्षात आहे म्हणून रस्त्यावरती उतरलं, नाही मी काय बोलतोय म्हणण्यापेक्षा जनता काय बोलते ते दाखवा।
ते संशोधन करण्याचं काम तुमचं आहे. शिदाचे पाकिट देण्यात आले असते पुणे जिल्हा असू द्या किंवा पश्चिम महाराष्ट्र अगदी पैठणमध्ये सुद्धा पंतप्रधानांचे फोटो आणि इथं तर संदीपान भुमरेंचाही फोटो छापले त्यामुळे तो तुम्ही अरे फोटो बघून तरी पोट भरा ना. ठीक आहे, मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण सगळेजण मोठ्या प्रमाणात आला पण कृपा करून माझी पुन्हा पुन्हा एकच विनंती आहे की या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यावरती जे संकट कोसळलेलं आहे त्याला वाचा फोडा.